नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी हॉटस्पॉट या आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनलमध्ये. रुपालीताई सवने खूप वेगवेगळ्या पद्धतीनं रुपालीताईंचं नाव सध्या सोशल मीडिया आणि संप्रदायामध्ये गाजत आहे. त्याची दखल अनेक दैनिकांनी आणि साप्ताहिकांनी घेतली आहे. आज आम्ही तुम्हाला रुपालीताई सवने यांचा जीवन प्रवास सांगणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी हॉटस्पॉट या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बालवयापासून जोपासला हरिनामाचा जप. रुपालीताई सवने झाल्या हभप रुपालीताई सवने, बनल्या महाराष्ट्रात ख्यातनाम कीर्तनकार. बालवयात, शालेय जीवनात, शिक्षण घेत असताना हरिनामाचा जप घरात जपत त्यातून महाराष्ट्रात ख्यातनाम कीर्तनकार म्हणून स्त्री कर्तृत्वावर आपले नाव नामवंत कीर्तनकार म्हणून स्थान मिळवले आहे अशा हभप रुपालीताई सवने. ख्यातनाम कीर्तनकार म्हणून त्या सध्या समोर येत आहेत. नुकतंच रुपालीताई सवने यांचं महिला दिनी विशेष झी टॉकीज या लोकप्रिय वाहिनीवर 7 ते 9 मार्च दरम्यान 3 दिवस संध्याकाळी 6 वाजता समाज प्रबोधन कीर्तन झाले. भागवताचार्य हभप रुपाली रामेश्वर सवने यांचा जीवन प्रवास आपण आता बघूयात. रुपालीताई सवने यांचा जन्म 21 जून 1995 रोजी पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथे झाला. वडील राजेंद्र मुरलीधर नरके वारकरी संप्रदायाचे असल्याने हभप रुपालीताई यांच्या घरातूनच अध्यात्माचे संस्कार त्यांना मिळत गेले आणि अध्यात्माचं बीजारोपण झालं. 7वीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण त्यांनी गावातच पूर्ण केलं. पुढे 10वीपर्यंत शिक्षण हे पैठण येथे झालं. शालेय शिक्षण घेत असताना भाषणाची त्यांना प्रचंड आवड होती. रुपालीताई शाळेत असताना तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेत होत्या आणि याच दरम्यान त्यांना असंख्य पारितोषिकं मिळाली. लेख वाचवा, लेख शिकवा, पर्यावरण संवर्धन, झाडे लावा, झाडे जगवा, स्त्रीभ्रूण हत्या, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ या आणि यासारख्या असंख्य विषयांवर रुपालीताई गावोगावी भाषण करून जनजागृती करू लागल्या. कमी वयात कर्तृत्व पाहून तत्कालीन सरकारमध्ये शिक्षण मंत्री असताना राजेश टोपे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच सामाजिक फाउंडेशनच्या वतीने सत्कार समारंभ झाले. भाषणाची शैली व कला पाहून घरातून वारकरी संप्रदायाचे संस्कार असल्याने कीर्तनातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत वयाच्या 17व्या वर्षी रुपालीताई यांनी पहिलं कीर्तन केलं. समाजातून प्रतिसाद मिळत गेला आणि कीर्तनाला सुरुवात झाली. वयाच्या 20व्या वर्षी जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात दैठणा खुर्द येथील हभप भागवताचार्य रामेश्वर महाराज सवने यांच्याशी 21 फेब्रुवारी 2015 रोजी रुपालीताई यांचा विवाह झाला आणि पुन्हा आध्यात्मिक जोडीदारांनी समाज प्रबोधनाला धार देत गेले. या दरम्यान त्यांना रामेश्वर महाराज सवने यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं. आज दोघे समाजात पतीपत्नी म्हणून श्रीमद भागवत कथा, श्री रामकथा, छत्रपती शिवाजी महाराज चरित्रकथा कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश इतर राज्यातही वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. कर्तबगार पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो त्याचप्रमाणे एका कर्तबगार स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात असल्याचं आज रुपालीताई सवने यांच्या कर्तृत्वाचा ठसा निर्माण केलेला आहे. रामेश्वर महाराज सवने यांचा देखील यामध्ये खूप उल्लेखनीय वाटा आहे. पती म्हणून ते सदैव रुपालीताईंच्या सोबत असतात. कथा, कीर्तन या दरम्यान प्रवास दोघे सोबत मिळूनच करतात आणि आज महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार म्हणून रुपालीताई सवने यांचा उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे. रुपालीताई सवने यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. अशाच आणि यासारख्या असंख्य नवनवीन दर्जेदार व्हिडिओसाठी तुम्ही बघत रहा आपला आवडता मराठी हॉटस्पॉट. झोपताना 2 व्यक्तीचं स्मरण केल्याशिवाय झोपू नका गड्या. ज्याच्यामुळे मी 2 घास सुखाने खातोय त्या माझ्या बळीराजाला कधी विसरू नका, आणि ज्याच्यामुळे मी सुखाने झोपतोय ना माझ्या त्या जवानाला कधी विसरू नका गड्या. मायबाप, कोणत्याच देवाचं भजन करायची गरज नाही. अरे 125 कोटीचा अन्नदाता बळीराजा शेतकरी बाप जर आत्महत्या करत असेल तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं मायबाप?
कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? अरे स्वतःच्या पोटाला चिंता देऊन जगाच्या दोन टायमरची सोय करणार माझा अन्नदाता बळीराजा शेतकरी गड्या, म्हणून आम्ही सुखाने आज दोन घास खातो। ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का, तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा।